नमस्कार मित्रांनो, वाघ्या किरण चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो अजून एक व्हिडिओ बनवतो आहे मी. सो खरं तर मी जे आज जे स्कॅम्स मी रिव्हील करतो ते मी आय गेस नसते केले, पण जेव्हा मला खूप जणांशी मी बोलतो किंवा माझ्याबरोबर असं झालं होतं तेव्हा मला माहिती पडतं की अरे ह्याच्याबरोबर पण असं झालं होतं. पण ती गोष्ट काय होती, त्याच्याबरोबर राहती, माझ्याबरोबर राहती, आम्ही जेवढ्या लोकांना भेटू तेवढ्या लोकांबरोबर ती गोष्ट जाते, त्याच्या पुढे काय जात नाही. सो मी विचार केला की याचा व्हिडिओ बनवा आणि जास्तीत जास्त जेवढी अवेअरनेस आपण क्रिएट करू शकतो तेवढी अवेअरनेस क्रिएट करायचा ट्राय करू. सो लास्ट टाईमचा स्कॅम तर तुम्ही ऐकला, त्याच्याबरोबर मी जे प्रूफ दिलं होतं ते पण तुम्ही बघितलं असेल. सो आजचा जो स्कॅम आहे तो भयानक स्कॅम आहे आणि तो थोडा इमोशनल पण आहे. सो तो पूर्ण तुम्हाला जर माहिती करून घ्यायचा असेल काय स्कॅम आहे कसं स्कॅम आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल. आणि त्या पूर्ण बघायच्या आधी तुम्हाला ही व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करायला लागेल जास्तीत जास्त, जेवढ्या लोकांपर्यंत तुम्हाला पोचवता येईल तेवढ्या लोकांपर्यंत पोचवा ही व्हिडिओ, कारण का खूप महत्त्वाचं आहे हे आणि आय गेस हे तुमच्याबरोबर पण होऊ शकतं. सो हे स्पेशली माझ्या ड्रायव्हर मित्रांसाठी आहे, जे गाडी ड्राईव्ह करतात, जे ओला उबरसाठी गाडी ड्राईव्ह करतात त्यांच्यासाठी आहे. जे माझ्याबरोबर स्कॅम व्हायचा प्रयत्न झाला मी त्याच्यामध्ये नाही फसलो, पण आय गेस असा मोमेंट होता की आय गेस इमोशनली जर मी विचार केला असता तर मी त्याच्यामध्ये फसलो असतो. सो हा स्कॅम आहे 2 ते 3 वीक्सच्या आधीचा. सो मी होतो आपलं अपोलो हॉस्पिटल, माहिती असेल तुम्हाला अपोलो हॉस्पिटल, आपलं जे CBD असं बघायला गेलं तर सीवूड्सपासून आणि CBD ते येतं, CBDमध्ये येतं, Sector 20 की 30 समाराऊंड हावरे मॉल आहे, सीवूड्स तिथे. सो मी हावरे मॉलच्या इथे उभा होतो आणि मी ओलाचं वेट करत होतो की मला काही बुकिंग लागते का. सो मला बुकिंग लागली, सो बुकिंग लागली, मला बुकिंग लागली होती ती तिथून मला, म्हणजे अपोलो हॉस्पिटलपासून मला घेऊन जायचं होतं त्यांना अंबरनाथला. सो अंबरनाथची अशी ही बुकिंग लागली होती. सो त्याच्यासाठी मी ॲक्सेप्ट केली, बोललो चल चांगलंच आहे, आपल्या साईडलाच भेटली आहे, सो काही टेन्शन नाही. सो मी ती लगेच ॲक्सेप्ट करून टाकली, ॲक्सेप्ट केली तर त्याचा फोन आला मला, बोलले की असं असं आहे पेशंट आहे त्यांना अंबरनाथलं सोडायचं. बोललो ठीक आहे चालेल, काही प्रॉब्लेम नाही, बोललो गाडी स्लोली घेऊन जाईल, पेशंट आहे, ऑपरेशन झालं आहे तर मी आरामशीर घेऊन जाईल तुला, पण माझ्याकडे आता कॅश द्यायला नाही आहे. मी बोललो ठीक आहे चालेल ना, तुम्ही ऑनलाईन पे करा, त्यांनी बुक केली होती कॅश. सो मी बोललो ठीक आहे तुम्ही ऑनलाईन पे करा, माझ्याकडे स्कॅनर आहे, स्कॅनर दे, तुम्ही स्कॅन करून पे करा. तुला ठीक आहे मी स्कॅन करून पे करतो, पण प्रॉब्लेम असा आहे मी तुमचे पैसे कसे देणार. मी मला तुमचा नंबर द्या, मी व्हॉट्सअपवर स्कॅनर पाठवेल, मग तुम्ही मला पे करा, मी पोचल्यावर जे काय अमाऊंट असेल ती अमाऊंट पे करा. मी बोललो तुम्ही नाही येणार आहे का पेशंटबरोबर, ते बोलले नाही मी नाही येणार आहे, फक्त गाडीमध्ये पेशंट जात. मग मी बोललो ठीक आहे चालेल, माझं बोललं प्लीज नीट निघाले ते असं तसं, म्हणजे हे काय कॉन्व्हर्सेशन आमचं हिंदीमध्ये झालं. बोलं ठीक आहे चालेल, हे बोलतात काय एवढं. बोललो ठीक आहे, काळजी तर घेतलीच पाहिजे आपण, पेशंट कोणी असो, आपला रिलेटिव्ह असे कोणी असो, पेशंट हा पेशंट आहे. बोललं ठीक आहे चालेल, घेऊन जाईल मी. तर मग त्याच्यानंतर तो मला बोलला मी तुमच्या अकाउंटवर 5,000 रुपये पाठवतो. म्हणलं एवढे तर होत नाही अंबरनाथचे, म्हणजे तिथून तो बोलला नाही नाही मी 5,000 पाठवतो, तुमचे काय होतील ते तुम्ही घ्या आणि बाकीचे त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर करा, म्हणजे जे पेशंट आहे त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर करा. मी बोललो पण असं करायची गरज नाही ना. सो मी एका वेळेस बोललो ठीक आहे चालेल, हां ठीक आहे तुम्ही करा माझ्या अकाउंटवर, मी तिकडे हिला कॅश काढून देईल. ते बोलले ना कॅश नका काढून देऊ, त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर करा, त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर करा. मग मला थोडा काहीतरी झोल वाटला, म्हणलं मग तुम्ही डायरेक्ट त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर करा. ते बोलले मी ट्राय करतो पण त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर होत नाही. म्हणलं असं कसं नाही होत आहे. मी बोललो आणि आमचं फोनच कॉन्व्हर्सेशन चालू आहे आणि मी तिकडे पोचलो पण नाही अपोलो हॉस्पिटल, मी जागच्या जागीच आहे, तो माझ्याशी बोलतोय की असं करा तसं करा. जस्ट वेट हा. सो सॉरी गाईज, काय झालं होतं, मला फोन आला होता, जागच्या जागीच होतो मी, काय म्हणजे तिथून निघालो पण नाही. आणि कसं पेशंट विशंट असेल ना लोक घाई करतात,
की अरे सर कितना टाइम लागेल, किधर हो, क्या हो. सो मग मला थोडं त्याच्यावर डाऊट आला की काहीतरी हा फ्रॉड टाईप असं मला वाटलं. पण नंतर म्हटलं पेशंट आहे, कशाला कोण काय खोटं बोलेल. आणि माझ्या मनामध्ये हे पण झालं होतं, कसं थोडा मी इमोशनल असल्यामुळे की आणि थोडा सोशल वर्क हे ते जे सराउंडिंग सोशल वर्क करतो ना, सो त्याच्यामुळे मी कधी असं कुठे दाखवत नाही म्हणजे काय काय केलं. पण आय गेस कधी कधी मला वाटतं हे दाखवलं पण पाहिजेत, सो दॅट जे नाही करत सो ते पण करतील, काही थोडी ना थोडी मदत काहीतरी करतील. सो असं मी विचार केला होता. सो सीन काय झाला होता, तुम्ही तिथून निघालो नाही, मग नंतरचं मला बोलला परत नाही आप उसके अकाउंट पे डालो. मी बोला ठीक आहे आपका नहीं हो रहा है ना, अब जरा अकाउंट का डीट देखो, मे को हो रहा है, आपको उसको नहीं हो रहा है. तो मी बोलो पूर्ण आधी बघून घ्या कसं काय आहे, क्या नहीं हो रहा है, क्यों नहीं हो रहा है, उसका रीज़न देखो, और फिर बाद में थोड़ी देर के बाद आप कर देना उसको पेमेंट जो भी है आप, क्योंकि मैं किधर रुकूंगा और हम लोग का कैसा है. मैं दादा बोला हम लोग का कैसा है, अगर मेरे को एक भी ट्रिप लग गया गलती से तो मैं फटक से निकल जाऊंगा, मैं ये सब झंझट में नहीं पड़ेगा. और हम लोग ये सब में नहीं पढ़ना चाहते कि आपका ये लो फिर आप उनको दो, ये सब में हम लोग नहीं पढ़ना चाहते. असं मी त्याला बोललो आणि बोललं की देखो क्या करना बता दो. सो मैं आऊ की नहीं आऊ, तो बोलला नहीं आप ही कर दो ना उनको प्लीज ये थे, तो रिक्वेस्ट करायला लागला. तो मी बोललो नहीं मैं तो नहीं करूँगा सॉरी. तो बोला ठीक है मैं कैंसल कर देता, ऐसा थोड़ी है ते. मी क्या बोललो कर दो कैंसल काही प्रॉब्लेम नाही, मला कर बिंदास कर कैंसल काही प्रॉब्लेम नाही. सो त्याच्यानंतर मग तो बोला नहीं आप ही कैंसल कर. मी बोललो का, बघ तुला प्रॉब्लेम आहे, तू बोलतो हे कर ते कर एवढं सगळं. माझं एवढंच म्हणणं आहे जेवढे माझे मी जेवढी सर्व्हिस प्रोव्हाइड केली ना त्याचे माझ्या मला पैसे दे, तुमचं काय असेल घेणं देणं ते तुम्ही तुमचं बघून घ्या. एक माणुसकीच्या नात्याने मी विचार पण केला होता मदत करेल, पण जेव्हा त्याला मी नाही बोललो तेव्हा तो जो भडकला ना तेव्हा मी समजून गेलो काहीतरी झोले बाई हा एवढा का भडकतोय. मग सो मी ते नाही केलं, कॅन्सल कर बोललो त्याला. मग तो बोलला मी कंप्लेंट करेल कर. मी बोललो कर बिझनेस कर कंप्लेंट काय करायची कर, जेव्हा मला तिकडून कॉल येईल तेव्हा मी आणि मी बोलून गेल त्यांच्याशी काय आहे ते काय नाही. बोलले ठीक आहे चालेल मी कॅन्सल करतो आणि कंप्लेंट करतो. म्हणजे ठीक आहे मग मी ते कॅन्सल केलं, त्यांनी कॅन्सल केली ती ट्रिप. ती ट्रिप कॅन्सल केल्यानंतर मग असं म्हणजे मी बदलापूरमध्ये पण परत एकदा असंच बदलापूरमध्ये पण झालं. मॅट्रिक्स म्हणून हॉस्पिटल आहे आणि हे जे केसेस आहे ना मोस्टली हॉस्पिटलच्या जवळपास हे हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे. अशा म्हणजे पेशंट असं इमोशनल थोडं हे करून सिम्पथी गेन करून की पेशंट आहे पेशंटला घेऊन जायचं असं सगळं करून ना हा फ्रॉड चालू आहे. तर एकदा बदलापूरमध्ये पण सेम सीन झाला माझ्याबरोबर, सेम सगळी गोष्ट की ऐसा है मैं आपके अकाउंट पे पैसा ट्रान्सफर करूंगा फिर आप उनको दे देना, आपका जो भी हो ले लेना उनको दे देना. सो तेव्हा पण मी पेशंटच्या हिशोबाने मी नंतर बोलले हे आधी पण माझ्याबरोबर असं कधीतरी घडलं आहे. आणि नंतर आठवलं अरे हे तर असं झालं. मी बोललो नाही मी काय घेऊन नाही जाणार, मी कोणाला काय घेऊन नाही जाणार, तू कॅन्सल कर मी काय घेऊन जाणार नाही. आणि मग त्याच्यानंतर मी दोन तीन असंच बदलापूरमध्ये थांबला होतो तेव्हा दोन तीन जणांशी असंच मी बोलत होतो की माझ्याबरोबर असं असं सीन झाला. तो अरे असं तर माझ्याबरोबर पण झाला. मग तो बोलतो हां आजकाल हे असं खूप जणांबरोबर होतं, दोघं तिघांबरोबर मी पण बोललो ना म्हणजे आता असं ओळख होते एकमेकाशी. जर आम्ही किंवा सेम एरियाची गाडी बघितली तर म्हणजे पासिंग बघितली गाडीची तर आम्ही विचारतो कुठलची आहे काय आहे. सो तेव्हा ते सांगतात की असं असं झालं माझ्याबरोबर पण झालं होतं. मग नंतर मी बोललो हा एवढा मोठा इश्यू आहे म्हणजे हा खूप जणांबरोबर झाला आहे, हा माझ्याबरोबरच नाही झाला आहे. मी ज्याच्याशी ज्याच्याबरोबर शेअर करतो तो बोलता म्हणजे चला पाचमधनं दोन जण तरी बोलतात हां ही गोष्ट माझ्याबरोबर पण घडली आहे. मग तेव्हा म्हटलं अरे खूप जणांबरोबर घडते, मग ही आपण का नाही लोकांपर्यंत पोचवली पाहिजे, हा अवेअरनेस का नाही लोकांबरोबर पोचवलं पाहिजे. सो त्यासाठी ह्या कारणामुळे मी हे व्हिडिओ बनवतो. नक्की तुम्ही शेअर करा, स्पेशली जे ओला उबर चालवतात त्या लोकांनी तर ही नक्की शेअर करा. आपले जेवढे पण फ्रेंड असेल, फक्त हा जो फ्रॉड आहे ना मला एवढंच आहे हा फ्रॉड आहे ना नाही झाला पाहिजे, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला. हा जेवढं जास्तीत जास्त लोकांबरोबर पोचेल त्यानं कसं आहे आता हा मी माझ्याबरोबर झाला, मी एकाबरोबर शेअर केला, त्यांनी त्याच्या मित्राबरोबर शेअर केला, असा म्हणजे बोलतात ना अशी ही गोष्ट खूप हळूहळू अवेअरनेस क्रिएट कर. बट ही व्हिडिओमुळे ही व्हिडिओ आता काय खूप जणांचे ग्रुप असतात, तो ग्रुपमध्ये पण कोणी शेअर केली तर खूप लोकांपर्यंत ही अपरंपारपर्यंत पोचू शकते. आय गेस खूप साऱ्या जे
ड्रायव्हर माझे बंधू आहेत त्यांच्यापर्यंतही पोचू शकते, आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं की अवेअरनेस क्रिएट होऊ शकतो की असं सगळं चालू आहे बाहेर, आणि याच्यामुळे कोण असं कोणाकडून पैसे, आय नो पेशंट आहे, सिम्पथी आहे, हे सगळं गेन करून लोक थांबा, सिम्पथी हे सगळं गेन करून लोक फ्रॉड करायचा प्रयत्न करतात. सो हे नाही होण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो. होपचं तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल. ही गोष्ट नक्की म्हणजे नक्की शेअर करा. एवढेच माझं तुमच्याकडे एक काय बोलतात एक रिक्वेस्ट करतो. जेवढे तुमचे रिलेटिव्ह असेल किंवा तुमचं म्हणजे कोणीही गाडी चालवत असेल त्यांच्याबरोबर शेअर करा आणि मला सपोर्ट करा. थँक्यू. लाईक आवडला तर नक्की लाईक करा, काही प्रॉब्लेम नाही आहे मला. पण लाईक केलं तर मला एवढं समजेल की ही तुम्हाला व्हिडिओ आवडली आहे, आणि याच्यामुळे कसं अजून काय असं स्कॅम असेल जर माझी कोणाबरोबर हे झाली तर त्याचा स्कॅम पण मी ट्राय करेल माझ्या चॅनलवर आणायला, त्याच्याशी बोलून ट्राय करेल मी माझ्या चॅनलवर आणायला, सो दॅट तुम्हाला समजेल कुठे काय काय चालू आहे काय नाही चालू आहे. सो लाईक केलं तरी बेस्ट आहे, कमेंट केलं तर एक सबाश म्हणजे मी जे काम करतो त्यासाठी सबाशकीची एक थाप म्हणून एक कमेंट करू शकता तुम्ही. खूप सारे भेटून बोलतात तर तेच कमेंट करून बोलले तर खूप बरं वाटेल, आणि चॅनल सबस्क्राईब केला तर प्रोत्साहन भेटेल मला अजून सारे व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि इथेच मी व्हिडिओ संपवतो. थँक्यू.